तर पुन्हा एकदा विनंती असेल माननीय श्री जगदीश माळी ग्रुप ग्राम पंचायत सदस्य पोमन यांचे आगमन झाले, तर त्याने विनंती करतो की आमच्या व्हीआयपी डेस्क वरती या, त्यानंतर संदेशी घाटाल यांना देखील विनंती असेल आमच्या व्हीआयपी डेस्क वरती या। सामन्याला सुरुवात होतोय, न्यू स्टार मडवीपाडा आणि साई इलेव्हन टोकपाडा टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। म्हणजे न्यू स्टार मडवीपाडा या संघाने पहिल्या चेंडूवरती नक्कीच छेडछाड करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालं होतं मात्र डायरेक्ट हिट झालेलं नाहीये। पुन्हा एकदा आपण पाहतोय पहिला चेंडू नक्कीच व्हाईटच्या स्वरूपामध्ये हाताला गेलाय, व्हाईट बॉल अभ्यंतर धावेने धाव फलकाला सुरुवात झालाय। यानंतर गादेवी स्पोर्ट्स ओमन आणि वाघवा स्पोर्ट ब्राह्मणगाव या दोन संघादरम्यान नेक्स्ट मॅच असेल, तर दोन्ही संघांनी आपण रिपोर्ट करायचा आहे। या तीन ओव्हर नंतर टॉस केला जाईल। पहिले षटक हाताळण्यासाठी पाहतो आपण संदेश पवार, त्यानंतर दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, विशाल आणि अक्षय हे दोन बॅट्समन नॉन स्ट्राइक एंड वरती पाहतो आपण। अक्षय स्ट्राइक वरती, विशाल याला हे दोन नऊ तरुण खेळाडू नक्की चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळाले आहेत। पण सन्मानपूर्वक हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता मात्र चेंडूवरती एवढा वेग पाहायला मिळाला की हा चेंडू सरळ फलंदाजाला बीट करून विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय। डॉट बॉल फुलटा चेंडू इनफिल्डच्यावर खेळण्याचा प्रयत्न मात्र फटका फसला गेला होता। पॉइंट क्षेत्रामध्ये शतरक्षक देखील तैनात केला गेला होता आणि तोपर्यंत आपण पाहतोय दोन धावा या वेगाने कम्प्लीट केल्या गेल्या, थोडासा अपुरा झेल होता मात्र प्रयत्न करायला हवा होता, कारण प्रयत्न केल्याने सर्व काही मिळतं असं म्हणतात। जे तुम्ही मेहनत घ्याल त्याचं मेहनतीचं फल नक्कीच तुम्हाला मिळेल, उशिरा का ना मात्र ते फल तुम्हाला नक्कीच मिळेल। मात्र आपण पाहतोय थोडीशी खराब कामगिरी, बॅक टू बॅक व्हाईट हाताळले जात आहेत। पहिला चेंडू व्हाईट, त्यानंतर डॉट, त्यानंतर दोन धावा, त्यानंतर हा चेंडू व्हाईट, धाव फलक चार या धावसंख्येवरती। आतापर्यंत चेंडू टाकून झालेत ते दोन। हा वाले स्क्रीन बोल्ड लॉक हॉल मध्ये आपण पाहतोय हा चेंडू हाताळला गेलाय, सरळ यष्टी उद्ध्वस्त केली गेली। विशाल बॅक टू द डग आउट फलंदाजवाद। तर पहिला फलंदाज हा बाद झालाय, नव्याने बॅट्समन पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये नितेश कोरडा। यावेळेस इनफिल्डच्या वरून चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, चेंडू एका टप्प्याने सरळ सीमारेषा बाहेर, चार धावांसाठी आलेला पहिला चौकार। थँक्यू डीजे। फुलटा चेंडू इनफिल्डच्यावर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि नितेश कोरडा याला मात्र परतावा लागेल फलंदाज बाद। थँक्यू। या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते पाच, एक चेंडू अद्याप बाकी आहे, धाव फलकावरती धावा लागले त्या आठ। नव्याने बॅट्समन पाहतो आपण
मैदानाच्या आत मध्ये आले तो म्हणजे आकाश। या षटकातील आणखी एक चेंडू बाकी आहे, कारण पहिला चेंडू वाईड हाताला, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर दोन धावा, त्यानंतर वाईड, त्यानंतर विकेट, त्यानंतर चौकार, त्यानंतर विकेट, एक चेंडू या षटकामध्ये बाकी आहे। दहा फलकावरती धावा लागल्या त्या आठ, हवलेस फक्त हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा वेगाने सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये, डॉट बॉल, षटक संपलंय पहिलं। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दहा फलकावरती धावा लागल्या त्या दोन गडी बाद आठ धावा। पहिल्या षटकामध्ये नक्कीच चांगली कामगिरी संदेशाची, मात्र ज्या धावा यायला हव्या त्या धावा आलेल्या आहेत। आठची सरासरी एक चांगली सरासरी नक्कीच गणली जाते क्रिकेटच्या पटलावरती, आणि त्या आठ धावा या पहिल्या षटकामध्ये आलेत, मात्र महत्वपूर्ण दोन गडी देखील वाजलेले आहेत विशाल आणि नितेश। आपण पाहतोया सलामीचा बॅट्समन अक्षय अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याला साथ देण्यासाठी आकाश नव्याने मैदानाच्या आतमध्ये गेलाय। तर दुसरं षटक हाताळण्यासाठी पाहतोय आपण संतोष कालात, बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय। शतरक्षण डीप मध्ये आता मात्र सजवले गेले, तीन ओव्हरचा हा सामना, पहिले षटक पॉवर प्लेचं पाहिलं। डीप मध्ये शतरक्षक पाहतोय आपण, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप इन विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप एक्स्ट्रा कव्हर, पहिला चेंडू, नक्कीच संधी होती, संधी चुकली गेली, हुकली गेली आपण पाहतोय, आणि एक धाव नक्कीच इथे कंप्लीट देखील केली गेली, एका धावेने धाव फलक पुढे सरसावले ते म्हणजे नऊ या धावसंख्येवरती। या तीन ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत, गावदेवी स्फोट पुमन आणि वाघोबा स्फोट ब्राह्मणगाव या दोन संघादरम्यान मॅच असेल, दोन्ही संघाचे कॅप्टन सज्ज रायझर टॉस करण्यासाठी। आणखीन एक वेगवान चेंडू, नक्कीच अपील देखील झाली होती, मात्र अपील फेटवून लावली जाते, नक्कीच इनफॅक्ट कुठेतरी लाईनच्या बाहेर पाहायला मिळते, तेच दर्शवत असताना पंच जयेंद्र वाघे स्क्वेअर लेग अंपायर पाहतोय आपण, विजय भोई ऑफिशियल अंपायर या स्पर्धेसाठी, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त पंच आहेत विजय भोई आणि जयेंद्र वाघे। हवलेस गती परिवर्तन, फसवा चेंडू हाताला गेलाय, पूर्णपणे बीट झाला होता, मात्र शतरक्षक देखील बीट झालाय, थोडीशी चूक झाली आणि लगेच दोन धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या। आपली चपलाई दाखवली जाते, दोन धावा या कंप्लीट झाल्यात, या दोन धावेनिशी धाव फलक पाहतोय पण अकरा या धावसंख्येवरती, अकरा धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या। त्यावेळेस आकाश चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, फायनल क्षेत्रामध्ये कुठलाही शत्रक्षक नाहीये, शत्रक्षक सरळ आपण मध्ये चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर, चार धावांसाठी आणखीन एक चौकार। बोलेस चौकार आलाय, चौकार दहा फलक, पंधरा धावा या षटकातील पाचवा चेंडू आकाश साडी। पुन्हा एकदा गती परिवर्तन, पुन्हा एकदा गतीमध्ये बीट झालाय फलंदाज, मात्र एक धाव मिळेल लेग बायच्या स्वरूपात, धाव धाव फलकावरती नोंदवली गेली, एका धावेनिशी धाव फलक सोळा या धावसंख्येवरती। या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू, लास्ट गो, लास्ट बॉल या षटकातील, धाव फलक सोळा धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्या गेल्यात। सलामीचा बॅट्समन पाहते आपण अक्षय, अक्षय दुमाडा अजूनही मैदानाच्या आतमध्ये तैनात। पुन्हा एकदा फ्लाइट डिलिव्हरी, फ्लाइट मध्ये बीट झालाय फलंदाज, आणि फलंदाज अक्षय याला परतावा लागतंय। यस थँक्यू, यस थँक्यू डीजे, यस थँक्यू। तर दोन ओव्हरचा खेळ झालाय, दोन ओव्हर नंतर धाव फलकावरती धावा लागल्या त्या सोळा धावा, अक्षय देखील बाद झालाय, जी फ्लाइट दिली होती नक्कीच फ्लाइट थोडस लालच निर्माण झाला होता मनामध्ये अक्षय याच्या, आणि सरळ चेंडू आपण पाहतोय यष्टांवरती लागल्या गेला, बेल्स उखाडल्या गेल्या, स्टम्प उखाडले गेले आणि अक्षय याची खेळी संपुष्टात।
नव्याने बॅट्समन माध्यापन जयदीप कोठारी नव्याने बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. तर शेवटचा आणि अंतिम षटक घातण्यासाठी अतुल महाकाल हा बॉलिंग मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळतोय. आज भरपूर मान्यवरांची उपस्थिती नक्कीच या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळेल. आज आमचे व्हीआयपी डाईज नक्कीच भरलेलं पाहायला मिळेल. आज प्रेक्षकांची गर्दी देखील भरपूर पाहायला मिळेल या मैदानाच्या सभोवलती. यस, पहिला चेंडू नो हाता लागला. यस, नो बॉल. पुढचा चेंडू हा फ्री असेल. पंखा फिरला गेलाय पंचांचा, आता गोलंदाजाचा पंखा फिरेल की नाही या चेंडूवरती हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण आकाशासाठी सुवर्ण संधी आहे मोठा फटका मारण्याची. अवलेस प्रयत्न जरूर झाला. यस, मला वाटतं फलंदाज बाद होणार नाहीये. यस, फ्री टाइम पंच. यस, फ्री टाइम फलंदाज बाद होणार नाहीये. यस, मात्र पंचांचा वाईट चेंडू इशारा आलाय. फ्रीटचा जर विचार केला तर फ्रीट वरती तीन प्रकारे फलंदाज बाद होऊ शकतो. यस, पंच नक्कीच कुठेतरी एक डिसिजन घेत आहेत. यस, फ्रीटचा जर विचार केला तर फ्रीट वरती फक्त तीन प्रकारे हा फलंदाज बाद होऊ शकतो. पहिला म्हणजे धावचीच्या स्वरूपात, त्यानंतर दुसरा जर फलंदाजाने क्षेत्ररक्षकाचे जर मध्ये अडथळा केला तर तो बाद होऊ शकतो. त्यानंतर जर चेंडू जर यष्टांवरती जात असेल आणि तो चेंडू जर त्याने हाताने जर अडवला तर तो फलंदाज बाद होऊ शकतो. अशा प्रकारे तीन प्रकारे फलंदाज फ्रीटच्या चेंडूवरती बाद होऊ शकतो. पहिला धावचीच्या स्वरूपात, त्यानंतर हँडलिंग द बॉल, त्यानंतर ऍबस्ट्रॅक्ट द फील्ड क्षेत्ररक्षणामध्ये अडथळा, त्यानंतर हाताने चेंडू जर अडवला यष्टांच्या समोर जात असेल तर, त्यानंतर धावचीच्या स्वरूपात. अशा प्रकारे तीन प्रकारे फलंदाज हा बाद होऊ शकतो. यस, डॉट बॉल, धाव फलक 18 धावा. अवलेस फलंदाज बाद. यस, फलंदाज बाद होते. आकाशाला जी संधी दिली होती त्या संधीचं त्याला सोनं करता आलेलं नाहीये आणि फलंदाज बाद. संदीप माली न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. दोन चेंडू आतापर्यंत टाकून झालेत या ओव्हरमध्ये. शेवटचा षटक मार्ग असा. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार, लक्षात घ्या. गावदेवी पोमन आणि वाघोबा ब्राह्मणगाव या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये संदीप माली. आजच्या मॅच मध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती संदीप याने. चार चेंडू मध्ये 13 धावींची गरज होती. दोन चेंडू वरती दोन षटकार नक्कीच त्याने ठोकले होते, मात्र दोन चेंडू मध्ये एका धावीची गरज होती आणि ती एक धाव करणं थोडस कठीण झालं होतं संदीप साठी. तो संदीप माळी आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. न्यू स्टार मडीपडा संघाचा एक घातक फलंदाज. भरपूर दहशत माजवली होती मागच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने. पहिला चेंडू त्याच्यासाठी ओरविश हाताला गेला होता, मात्र फायदा उचलता आलेला नाही. जाक्यावरून खेळण्याचा प्रयत्न सरळ हा चेंडू पाहतो, पण ब्लॉक हॉलमध्ये नक्कीच टाकला गेला. तर हा चेंडू आलाय डॉट, धाव फलक पदापन स्थिरावला गेलाय, ते म्हणजे 18 या धावसंख्येवरती. आवलेस मात्र चांगला स्ट्रोक, 6 धावा षटकार. थँक्यू डीजे. आतापर्यंत चार चेंडू टाकून झालेत संदीप याने सुरुवात केलंय. मी अगोदरच म्हणत की हा एक चांगला खेळाडू आहे, षटकार मारण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. शॉर्ट आर्म पोल, क्षेत्ररक्षक आहे, एका टप्प्याने हा चेंडू सीमारेषा बाहेर जाईल.
यस महत्वपूर्ण फटके येत आहेत ते म्हणजे न्यू स्टार मोडीपाडा संघासाठी चार धावा. तर चौकार आलाय, चौकार दहा फलक अधेपण 28 धावा. अवलेस स्कोरवर डब्याचा चेंडू पाहतोय आपण, चांगल्या प्रकारे हा चेंडू खेळून काढलाय, मात्र एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, घातक ठरू शकते, मात्र दोन धावा वेगाने कम्प्लीट केल्या गेल्या. आता मात्र दहा फलक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. तीस धावा दहा फलकावरती 31 धावांचं टार्गेट. यास आपण टॉस करतोय, गावदेवी पोमन आणि वाघोबा ब्राह्मण गाव. यस थँक्यू डीजे, यस थँक्यू. तर आपण टॉस करतोय, विनंती असेल गावदेवी पोमन संघाचा कॅप्टन टॉस करण्यासाठी या. मॅच समोर दाखवली गेली होती, आपल्याला नक्कीच आपले मान्यवर देखील पाहायला मिळतील व्हीआयपी डायस वरती. आज मोठ्या संख्येने मान्यवर आपल्याला आपल्या मैदानावरती पाहायला. यस कॅप्टन आमच्या स्टेजवरती या, पाहुण्याचे शुभ असते, आपण हा टॉस करणार आहोत. तर मी विनंती करतोय विनोदजी घाटाल साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ असते या सामन्याचा टॉस करायचा आहे. गाव कमिटी पेसा अध्यक्ष आहेत आपण पाहतोय विनोजी घाटाल, त्यांच्या शुभ असते हा टॉस केला जातोय. गावदेवी पोमन आणि एका बाजूने पाहणार आहोत वाघो ब्राह्मण गाव राहुल अंधेर, तर एका बाजूने पाहतोय आपण विकी खरपडे. नक्कीच एक चांगला मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. तर छापासा कॉल आलाय आणि छापा आलेला आहे, जशी मागणी केली तशी पुरवठा नक्कीच पाहायला मिळतोय. ब्राह्मण गाव संघाने टॉस जिंकलाय, सर निर्णय देखील पोहोचवायचा आहे. आपण पाहतोय आमच्या मंचावरती नक्कीच आमचे पाहुणे दर्शवले जात आहेत स्क्रीन वरती. आपण पाहतोय प्रभाकर जिदेवा गाव कमिटी पेसा उपाध्यक्ष आहेत, त्यानंतर विनोजी घाटाल गाव कमिटी पेठा अध्यक्ष आहेत, त्यानंतर हरिचंद्रजी भोईर समाजसेवक, त्यानंतर रवींद्रजी पाटील, त्यानंतर अंकुशजी तांबडी, त्यानंतर नागेशजी दलवी, हे मान्यवर आमच्या व्हीआयपी डायस वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रभाकरजी दिवा, हरिचंद्रजी भुईर, रवींद्रजी पाटील, अंकुशजी तांबडी. नंतर नागेशजी तलवी. यस अंपायर, यस यस बॉल पाठवायचा मैदानाच्या आतमध्ये. यस सामन्याला सुरुवात होते, दहा फलकावरती 30 धावा या लागल्या गेल्या आहेत. 31 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय, 18 चेंडू आणि 31 धावा या विजयासाठी पूर्ण करायच्या असतील त्या म्हणजे साईल पण टोप पाड्या संघाला. तर ब्राह्मण गाव संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम शतरक्षण करण्यासाठी निर्णय घेतलाय. गावदेवी पोमन या संघाला बॅटिंग करण्याची संधी मिळते या सत्रामध्ये. या हंगामातील नक्कीच दुसरा सामना या मैदानावरती ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच एक पॅक संघ गावदेवी पोमन आपल्याला पाहायला मिळेल यंदाच्या हंगामामध्ये. अंकित दांडेकर आणि संदेश पवार स्ट्राईक वरती, संदेश नॉन स्ट्राईक वरती अंकित, तर बॉलिंग मार्क वरती निदेश. याच दरम्यान पाहते आपण जीवदानी गिरीज संघाचे आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत असेल. पहिला चेंडू नक्कीच, यस व्हाईटचा बॉल, व्हाईटचा इशारा आलाय, व्हाईट घोषित केला गेलाय, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हा चेंडू निघून गेलाय. 30 धावींची गरज, 18 चेंडू आणि 30 धावा विजयासाठी आता करायचे असतील. 31 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय, पहिला चेंडू हा वाईड हाताला गेलाय. अवलेस शॉटअंबुल करण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय, चेंडूच्या काळी शतरक्षक आणि सहज सोपा झेल इथे पकडला गेलाय. संदेश पवार आपली पॉवर दाखवता मैदानाच्या बाहेर, फलंदाज बाद. थँक्यू. तर विनंती असेल वैभवजी मात्रे साहेबांना विनंती असेल आमच्या व्हीआयपी डायस वरती या. आज पोमण वरून ते आलेले आहेत, त्यांच्या गावातील संघ पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यांना विनंती असेल की आमच्या व्हीआयपी डायस वरती या आणि आमच्या व्हीआयपी डायस वरून त्या मॅचचा आनंद घ्या. वैभवजी मात्रे त्यांचे आगमन झाले, त्यांना विनंती करतोय की आमच्या व्हीआयपी डायस वरती या.
या षटकातील पुढचा चेंडू नितेश कोरडा यावेळेस चेंडूला हुक केलाय. शतरक्षक नाहीये, स्क्वेअरच्या शतरक्षकाच्या डोक्यावर हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. चार धावांसाठी खणखणीत चौकार, चार धावा. एकतीस धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय आतापर्यंत. दोन चेंडू मध्ये पाच धावा धाव फलकावरती लागल्या. चांगली सुरुवात साईलेवन टोकपाड्या संघाची. हवलेस पुन्हा एकदा शॉटअंबल करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू पाड्यानंतर थोडासा खाली राहिला होता, बॅट वरून फिरली गेली. बाकीचं काम यस. याच दरम्यान वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य जयवंशी भडांगे यांचं इथे आगमन झालंय. दादांना विनंती असेल की आमच्या व्हीआयपी डायस वरती या. यावेळेस अप्परकटचा फटका, चांगला स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, सहा धावा षटकार. थँक्यू, थँक्यू डीजे. हा षटकार आला, या षटकारानं धाव फलक होते पण अकरा धावा, आणखीन वीस धावांची गरज. तर चेपन दत्ता भडांगे यांना विनंती असेल आमच्या व्हीआयपी डायस वरती या. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. त्यानंतर वैभवजी म्हात्रे यांना देखील विनंती असेल की आमच्या व्हीआयपी डायस वरती या आणि आमच्या या व्हीआयपी डायस वरून मॅचचा आनंद घ्या. या षटकातील पुढचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र या चेंडूवरती उसळी अतिरिक्त पाहायला मिळाली. डॉट बॉल, धाव फलक अकरा धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन तेरा चेंडू आणि वीस धावांची गरज या षटकातील शेवटचा चेंडू. तेरा चेंडू आणि वीस धावा पहिल्या षटकामध्ये, अकरा धावा आल्यात या षटकातील हा शेवटचा चेंडू. इनफील्डच्या ओव्हरून पुन्हा एकदा चेंडूला टॅप केलाय. फलंदाज मात्र जमिनीवरती कोसळलाय, मात्र हा चेंडू त्याने सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. चार धावा. या चार धावेने धाव फलक पाहतोय आपण. पंधरा धावा, पंधरा धावा धाव फलकावरती, आणखी सोळा धावींची गरज. संदीप, संदीप माली बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक अनुभवी गोलंदाज, बॅटिंग मध्ये नक्कीच चांगली कामगिरी त्याने केली. शेवटचे तीन चेंडू त्याला खेळण्यासाठी मिळाले आणि आपण पाहतोय एक षटकार, एक दोन चौकार नक्कीच त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते मागच्या इनिंग मध्ये. तरी एक षटकार आणि एक चौकार, तीन चेंडू मध्ये त्याने दहा धावा बनवल्या होत्या आणि त्या दहा धावा नक्कीच महत्वाच्या ठरल्यात या मॅच मध्ये. तर संदीप माळी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय. पहिले षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी संदीप माळी. त्याच्या समोर पाहतो पण डावरे हाताचा बॅट्समन अंकित. अंकित याला अजूनही चेंडू खेळायला मिळाला नव्हता पहिल्या षटकामध्ये. या षटकामध्ये पहिल्या चेंडू खेळण्यासाठी जो सज्ज आहे हर्षद दांडेकर यांनी चांगली कामगिरी केली. आतापर्यंत एक षटकार, दोन चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. तब्बल 14 धावा या त्याच्या वैयक्तिक पाहायला मिळत आहेत. 15 धावा धाव फलकावरती, आणखीन 16 धावींची गरज. त्यावेळेस बॅटची कडा घेतली गेली आणि फलंदाज बाद. पंचांच्या कुठल्याच डिसिजनची न वाट न बघता हा फलंदाज नक्कीच आपल्या रस्त्याला लागलाय. फलंदाज बाद. तर फलंदाज बाद झालाय. अनिकेत अंकित याला बादून माघारी परतावं लागले. नवीन बॅट्समन पाहते आपण शैलेश दांडेकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शैलेश आणि हर्षद हे दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय संदीप माळी
चांगली बॉलिंग करते पहिल्या चेंडू वरती चांगली सुरुवात कर ले ती म्हणजे आपण पाहतोय संदीप माळी याने कारण आणखीन 11 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे। नेक्स्ट मॅच नक्कीच एक रंगतदार मॅच प्रेक्षकांना आणखीन एक आपल्याला पाहायला मिळेल। गाधी स्पोर्ट्स कोमन आणि वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव या दोन संघादरम्यान ही नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर पाहतोय आपण जीवदानी गिरीज संघाचं देखील आगमन झालेलं आहे, त्याचं देखील हार्दिक स्वागत। त्यावेळेस पाहतोय आपण चेंडू पाण्यानंतर खाली राहिला होता, बॅट्समन बीट झाला, त्यानंतर गोलंदाज देखील बीट झाला आणि आपण पाहतोय एक धाव एक कम्प्लीट केली गेली। येस मला वाटतं बाईकच्या स्वरूपात ही धाव असेल, येस बॅटच्या स्वरूपात, येस बॅटच्या स्वरूपात त्याची हलकीशी एक एज घेतली गेली। विकेट किपर पासून चेंडू थोडासा दूर राहिला गेला आणि आपण पाहतोय एक धाव धाव फलकावरती नोंदवली गेली। एका धावेनिशी धाव फलक पाहतोय आपण 16 धावा। शरीराचा वेध घेणारा हा चेंडू नक्कीच पुल करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र कमी गतीने हा चेंडू हाताला होता। आपण पाहतोय संदीप माळी याने व्हेरिएशन पूर्ण नक्कीच गोलंदाजी केली जात आहे। आणखीन एक चेंडू निर्धाव च्या स्वरूपात हाताला गेलाय, चांगली बॉलिंग आता मात्र आपल्याला पाहायला मिळतंय। धाव फलकावरती धावा लागल्या ते म्हणजे 16 धावा, चार चेंडू नक्कीच आतापर्यंत टाकून झाले। धाव फलकावरती 16 धावा लागल्यात, आणखीन 15 धावांची गरज, आणखीन 15 धावा। त्यावेळेस हवेत चेंडू झेल ड्रॉप झालाय, खराब क्षेत्ररक्षण, एक धाव कम्प्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? प्रयत्न झालाय मात्र रोखलंय ते म्हणजे शैलेशने एकच धाव मिळेल। चांगली बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळते, विकेट किपर थोडासा अपुरा नक्कीच पाहायला मिळाला, संधी होती फ्लाइंग स्लिप मध्ये तो शतरक्षक होता मात्र तो थोडासा दूर राहिला गेला। मात्र एक धाव ही धाव फलकावरती लागली गेली, 17 धावा धाव फलकावरती, आणखीन 14 धावांची गरज, 7 चेंडू आणि 14 धावा। त्यावेळेस मात्र नक्कीच समीकरण थोडस कठीण होईल कारण हा चेंडू आलाय निर्धाव डॉट बॉल, षटक संपलंय। दुसरं दोन षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा आणि 6 चेंडू 14 धावांची गरज, 6 चेंडू 14 धावा। याच दरम्यान आमचं मान्यवरांचं आगमन झालंय तर मी विनंती करतोय मान्यश्री नितीनजी म्हात्रे, त्यानंतर पंढरीजी कोठावले यांना विनंती करतोय की आमच्या व्हीआयपी डायस वरती या, त्यानंतर जयवंतजी भडांगे आणि वैभवजी म्हात्रे यांना देखील विनंती असेल की आमच्या व्हीआयपी डायस वरती या आणि या मॅचचा आनंद घ्या कारण तुमची जागा आमच्या व्हीआयपी डायस वरती आहे। थँक्यू डीजे। यादरम्यान पाहतो पण माननीय पंढरीजी कोठावले साहेबांचं इथं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत। त्यानंतर वैभवजी म्हात्रे आणि आपण पाहतोय नितीनजी म्हात्रे यांचं इथं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत, वेलकम वेलकम वेलकम। तर 6 चेंडू आणि 14 धावांची गरज, जयदीप जयदीप कोट्टारी शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी 14 धावांची गरज आहे। साई इलेव्हन टोकपाडा या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 17 धावा दाखल करती, पहिला चेंडू फुलटॉस आता आलाय मात्र फायदा उचलता आलेला नाहीये, मात्र हा दिशाहीन चेंडू, हा चेंडू, हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये जर आला असता कदाचित जास्त धावा मिळू शकल्या असत्या, मात्र अव्हांताच्या स्वरूपात एक धाव मिळत आहे। दिशाहीन चेंडू, दिशा खराब असेल तर नक्कीच दशा ही खराब होत असते गोलंदाजाची, मात्र येणारे चेंडू सांगून जातील की तशा गोलंदाजी खराब असेल की बॅट्समनची। 13 धावा 6 चेंडू आणि 13 धावांची गरज, ह्यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा फुलवलेचा चेंडू हाताला गेला होता मात्र बॅटची एज घेतली गेली,
तोपर्यंत एक धाव. यस, बॅटला चेंडू लागला गेला होता. एक धाव, एका धावेंचे धाव फलक पाहतो आपण. 19 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन 12 धावींची गरज. 5 चेंडू आणि 12 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये. अजूनही नक्कीच सामना बरोबरी सुटताना पाहायला मिळतोय. 50-50 अवस्थेमध्ये हा सामना. यावेळेस मिष्टा फटका चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज झेलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव कम्प्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आपण पाहतोय. यस नो, यस नो, यस नो. आणि मात्र नक्कीच अडचणी वाढल्या गेल्यात. ज्या ठिकाणी 2 धावा यायला हव्या, 3 धावा यायला हव्या, त्या ठिकाणी फक्त एकच धाव पाहायला मिळते. कारण खराब कॉलिंग. यस नो, यस नो, नक्कीच हेच पाहायला मिळालं. दोन्ही गाड्या नक्कीच एकाच पटरीवरती आल्या होत्या, मात्र अपघात झालेला नाहीये. अपघात झाला असता मात्र दोन्ही आपण मात्र गाडीने ब्रेक घेतला आणि एकच धाव पाहायला मिळते या चेंडूवरती. आता मात्र समीकरण बदललं गेलंय. 8 चेंडू आणि 11 धावींची गरज. सॉरी, 4 चेंडू आणि 11 धावींची गरज. हवलेस ऑस्टमच्या बाहेरून जाणारा हा चेंडू. आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताला गेलाय. व्हाइट बॉल, एक्स्ट्रा धावा दिल्या जात आहेत. आतापर्यंत या षटकामध्ये 2 चेंडू एक्स्ट्रा हाताले गेलेत, व्हाइटच्या स्वरूपात हाताले गेले. धाव फलक एक ने पुढे सरसावले होते, म्हणजे 21 धावा. 10 धावींची गरज. 10 धावा विजयासाठी. क्षेत्रामध्ये शतरक्षक नाहीये. डीप मधून शतरक्षक येतोय. एक धाव कम्प्लीट झालाय. दुसरा वेळचा प्रयत्न विशाल इंगले. नक्कीच प्रयत्न केला, मात्र 2 धावा या वेगाने पूर्ण झाल्या. आता मात्र दडपणामध्ये दोन्ही संघ पाहायला मिळत आहेत. दडपण वाढले गेले, प्रेशर वाढले गेले दोन्ही संघांवरती. आता मात्र प्रेशर मधून जर तुम्हाला निघायचं असेल तर मोठे फटकेबाजी करावी लागेल. या 2 धावेने धाव फलक पाहतोय आपण. 23 धावा. आणखीन 8 धावींची गरज. 3 चेंडू आणि 8 धावा. प्रेशर असणार आहे गोलंदाजावरती. प्रेशर असणार आहे ते म्हणजे फलंदाजावरती. या चेंडूवरती काय घडेल? वेगवान चेंडू, वेगावरती स्वार झाला हा गोलंदाज. भन्नाट वेग आणि हा चेंडू आला निर्धाव. आता मात्र 2 चेंडू आणि 8 धावींची गरज. ह्या चेंडूवरती नक्कीच भवितव्य अवलंबून आहे दोन्ही संघाचं. या चेंडूवरती जर 2 धावा जर आल्या तर शेवटच्या चेंडूवरती नक्कीच रोमांच आपल्याला पाहायला मिळेल. मात्र हा चेंडू जर निर्धाव आला तर नक्कीच न्यू स्टार मडवीपाडा संघाच्या बाजूने नक्कीच हा सामना आपल्याला जाताना पाहायला मिळेल. आता या चेंडूवरती काय पाहायला मिळेल? यावले सवाई सफर. चेंडू हवेमध्ये आहे. नितेश कोरडा चेंडूच्या खाली आणि झेल पकडला गेलाय. डॉट बॉल आलाय, विकेट आलाय. आता मात्र 1 चेंडू आणि 8 धावींची गरज. थँक यू डीजे. तर प्रमोद भोईर न्यू बॅट्समन इन झालाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्या होत्या. नितेश कोरड्याने 15 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर 8 सरासरीने 16 धावा पूर्ण करायच्या होत्या. मात्र दुसऱ्या षटकामध्ये संदीप याने मॅच विनिंग नक्कीच बॉलिंग केली. टर्निंग पॉईंट पाहायला मिळाला ते षटक. 2 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर मात्र नक्कीच कम बॅक पाहायला मिळाला बॉलर जयदीप याचा. चांगले बॉलिंग. 1 चेंडू 8 धावा आणि फलंदाज ज्येष्ठांच्या मध्ये इस्लाम एलबी सापडलाय फलंदाज बाद. तर हा सामना जिंकलाय तो म्हणजे न्यू स्टार मडवीपाडा या संघाने. तर अभिनंदन न्यू स्टार मडवीपाडा. हार्ड लक साई 11 टोकपाडा.